जीवनाचा खरा अर्थ काय ह्या शब्दापासून प्रश्नापासून सुरू झालेला ज्याला आपण स्लँग लँग्वेज म्हणू सभ्य धुवट भाषेत अशा भाषेतलं हे इतकं प्रांजळ आत्मकथन बऱ्याच वर्षांनी ऐकलं यामध्ये मला कुठंतरी टेट टर्नर स्टीव्ह जॉब्स बिल गेट्स हे सगळे मला दिसत होते याचं कारण त्याच्यात आणि ह्यांच्यात एक साम्य आहे ते म्हणजे त्या सगळ्यांनी कॉलेज सोडलेलं होतं यांनी सोडलं मला सर्वात काय आवडलं माहिती का प्रशांत यू फॉलोड युअर ड्रीम्स दुनिया गेली मध्ये अपने को जो करना आहे अपने दम पे किया अपने टम पे किया विज्ञानाची प्रेरणा करुणा असते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की त्या करुणेला विज्ञानानं हात दिली म्हणून अशक्यप्राय वाटणारं बारा लाखाचं इक्विपमेंट सात हजारात वॉट इज युअर नेक्स्ट ड्रीम हेल्थ मी एक छोटासा एक्झाम्पल देतो नॉर्मली मी दोन ते तीन वीक प आधी एका जे होलसेल मार्केटिंग असते मेडिकल फील्डची तिथे गेलो आणि तिथे त्यांना विचारलं की हे ड्रिप जे ला, लागते आपल्याला ते पाहिजे मला आणि मला ॲक्च्युली जे माझ्या डोक्यात होतं ते की ते कॉस्ट वन ट्वेंटी रुपीज त्याची ड्रिपची ॲक्च्युली प्राईस जेव्हा डॉक्टर आपण जातो आणि ते जा। ड्रिप लावता तर तो मी शंभरचा नोट काढला आणि त्याला दिला तो बोलला सहा रुपये आहे आय वॉज शॉक्ड की हेल्थ केअर प्रोडक्ट इतके महाग काऊन तर माझा मेन ऑब्जेक्टिव्ह हा आहे की मला इंडियामध्ये हेल्थ केअरला एक अफोर्डेबल लेवलवरती आणायचा आहे तू महाराष्ट्राच्या कुठल्या भागात आलायस सर एक्च्युली <laughs> uh, मी माझं एज्युकेशन एम पी मध्ये झालाय आणि मी नॉट युज टू टू मराठी मोस्टली तर माझी मराठी हिंदी आणि मराठी मिक्स होते एमपीचा कुठला भाग खांडवा खांडवा किशोर कुमार तिकडून आले त्या भागातनं मी हे करता विचारलं की ज्या कोणाला त्याच्या बोलण्यामधले भेटला वगैरे शब्द मध्यमवर्गीय पार्ले टिळकच्या <laughs> कानाला किंवा बालमोहनच्या कानाला टोचले असतील त्यांच्यासाठी मी सांगतोय आमच्याकडे असं अनेक शिक्षण घेतल्यानंतर सात हजार इक्विपमेंट दीड लाखाला कसं विकायचं याच्यावर आपण पारंगत बनतो <laughs> हा तेव्हा याचं वैशिष्ट्य आहे की फॉर्मल एज्युकेशन झालं असतं तर आयुष्यात काही नुकसान झालं असतं रे नाही पण ते एज्युकेशनचा एन्व्हायरमेंट आपल्या कंट्रीमध्ये फार वेगळा आहे ज्या एन्व्हायरमेंटमध्ये मी शिकत होतो मी प्रोजेक्ट करून आ, प्रोफेसर जो जायचो तर ते देवर लाईक हे कशाला करतोय तू क्लासमध्ये बस ना hmm. आणि एक इन्सिडेंट सांगतो मी हे शिकत होता रोबोटिक्स जिथे hmm. इंदोरला तर मी त्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो आणि मी माझ्या सिनियरचा प्रोजेक्ट घेऊन बनवणार होतो सॉरी फॉर माय मराठी <laughs> तर uh, मी त्या इन्स्टिट्यूटला गेलो आणि मी तिथे तो हँड डिजा हे प्रोजेक्ट बनवत होतो रेडी करत होतो सो so, तो त्या लॅबचे डायरेक्टर आले माझ्याकडे आणि ते मला बोलले की तुझी इंटर्नशिप ऑलरेडी खतम झाली आहे आणि यू हॅव टू गो यू हॅव टू लिव्ह दिस प्लेस पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर मी इतक्या दुरून आला मला थोडा टाइम द्या आणि मी थोड्यानं चालला जाईन ओके okay, फाईन तर आधी त्यांची मेंटलिटी हे होती की तू इथे बसू नको मग त्यांनी मला टाईम दिला आणि मी बसला तिथे आपला प्रोजेक्ट बनवला तर ॲट द एंड संध्याकाळी जेव्हा ते ते लॅब बंद करून पुरे स्टुडंट्स बाहेर चालले होते ते माझ्या लॅबकडे आले आणि त्यांना बघितलं की मी एक हात बनवला आहे रोबोटिक एकदम त्याला फिंगर्स फिंगर्स काहीच हो नव्हते पण मी जसा हा आमचा मुवमेंट करून तो हात पण हाले तो खूप इम्प्रेस झाला आणि तो परत आला आपल्या स्टुडंटला घेऊन आणि बोलला की हा बघा हा माझा स्टुडंट सो दॅट वॉज पुढे तो तो विद्यापीठाचा कुलगुरू झाला असेल मी अनेक सो दिस आणि ते नाही मग शिक्षण मंत्री सो विच फ्रस्टेट मी अबाउट इंडियन एज्युकेशन सिस्टम आपल्या इथे क्रिएटिव्हिटी म्हणजे एंड तुम्ही किती पण ट्राय करा नाही होत इवन मी कितीदार हा प्रोजेक्ट मी आय आय टीस मध्ये पण सबमिट केला बट आय वॉज रिजेक्टेड फॉर मेनी टाइम्स सेईंग मला कितीदार असे पण कमेंट्स भेटले की तू एक साधारण कॉलेजमधून आहे आणि तुझी लाईक मजा मजाकडून ते लोक आणि यू ओंट बिलीव्ह आय आय टी इट सेल्फ नाव पीपल फ्रॉम आय आय टी कॉल मी राईट नाव फॉर दिस प्रोजेक्ट अगेन बट आय सेड नो आय एम नॉट गोईंग टू कम जिंदगी आपल्या टर्म पे जीता आणि नापास झाला याचं काही फार दुःख बाळगायचं नाही चंद्रशेखर धरमारीकरी लॉमध्ये नापास झाले होते गुलजार भाषेच्या पेपरात नापास झाले होते शांताबाई शेळकेसुद्धा शाळेत नापास झाले होते किंमनात नापास झाल्यानंतर हे असं करता, करता येतं <coughs> असा नवा शोध आता लागलेला आहे कारण जे पास वगैरे होतात ते काय करतात ते आपण बघतोय म्हणजे ते काय हे सगळं किती ग्लॅमरस वाटत असलं त्याचं असं जाणं तरी पण तो काळ खूप कठीण असणार जेव्हा एक वेळ जेवायचं समोर कुठलाही प्रकाशाचा एक साधा कवडसा पण नाही देर इज नो लाईट ॲट द एंड ऑफ द टनल इफ दर इज अ लाईट दॅट शुड बी ऑफ अ ट्रेन स्पीडिंग ॲट यू इतकी भीती अपयशी आलं असणार प्रत्येक वेळी काय मार्ग मिळाला असं झालं नसणार या अपयशावर कशी मात केली एक इन्सिडेंट सांगतो मी एक दिवस खूप अपसेट झाला आणि त्या सेंटरमध्येच बसलो होतो आणि मी असं एकदम ॲक्च्युली असा बसून आय वॉज क्राईंग ॲक्च्युली आणि मला आवडतंय ना तू अगदी प्रामाणिकपणे सांगतोय <laughs> तुम्हाला काही लाज वाटत नाही आहे तुला खूप शिकल ना की माणसाला आपण रडतोय सांगायची लाज वाटते आणि खूप शिकलं की ते ऐकायची पण लाज वाटते हा आणि दुसरा रडला हे ऐकायची मग आनंद होतो असाही एक <laughs> तर आ, मी एकदम अपसेट होतो आणि हे विचार करत होतो आय शुड क्विट आणि मी एक ॲक्च्युली समोर बघितलं तर माझ्या समोर बेंचवर असे लोक बसेल होते ज्यांचे कोणाचा हात नाही कोणाचे पाय नाही आणि ॲक्च्युली ते खूप खुश होते तर मी स्वतःला बोललो की आय इडियट ह्यांच्याकडे काही नाही तरी ते असे राहत आहे माझ्याकडे तर सगळं आहे आणि मी परत त्या दिवस मतलब आय रिमेंबर द डे मी काय स्टार्ट केलं तर हे आणि आजपर्यंत मला जेव्हा पण असं एक फिलिंग येते की आय शुड क्विट तर तेव्हा मी एकच विचार करतो एकच चीज रिमेंबर करतो वाय आय स्टार्टेड मी काय हे काम सुरू केलं होतं चारशे हात आतापर्यंत दिले त्याच्यापैकी कोणी आता भेटतात का रे म्हणजे चारशे लोकांना हात आपण तयार करून दिले आता तू एक त्याचं एक उदाहरण दिलं हो कमी मिळते आपको हां ऑब्व्हियसली एक लेडी भेटली होती आणि ते भेटली आणि ते रडायला लागली भेटणं भेटायच्या नंतर मला वाटलं काय झालं तुम्हाला हात नाही आवडला का नाही ते बोलली आता ना आ, मी आपल्या लाईक मु मुलगीची वेणी 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 <coughs> वेणी करू शकतो सो so, आणि हे माझ्यासाठी तो मुमेंट नव्हता माझ्यासोबत जे काम करता त्यांच्यासाठी पण असा एक इम्प्रेसिव्ह मुमेंट होता का ते, ते विचार करत होते ऑब्व्हियसली हमेशा की हे काय आम्ही काम करतो हात जोडतो रोज आणि हे लावतो पण त्या दिवशी ते बोलले माझ्याकडे येऊन की भैया आपने हमको सॅटिस्फॅक्शन दिला आधी या लाईफम wow. आणि माझ्याकडे जे मुलं काम करता त्यांचा बॅकग्राऊंड सांगतो माझ्याकडे तीन मुलं आहे एक जितू एक दोन अजून आहे एक दिनेश आणि एक बंटी तर दि, दिनेश जो आहे तो काही नॉर्मल एम कॉम करेला त्यांनी आणि जो बंटी आहे तो माझ्या घरी एक आंटी येते जे आमच्या घराचं काम करते त्यांचा मुलगा तर आमच्या टीममध्ये असा कोणी एक्सपर्ट नाही असा कोणी सायंटिस्ट नाही तर ना, इंडिया होपलेस नाही आहे आता प्रेक्षक अशा प्रशांत गाडेला आज आपण शेवटचा वक्ता म्हणून आमंत्रित केलं होतं खरं तर या स्वयंच्या या सगळ्या आजच्या प्रवासात ज्या परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून आहे असं आपण म्हणून त्यातला हा शेवटचा लखलखता हिरा लखलखता अशा करता म्हणतो की हा स्वयंप्रकाशी आहे यांनी कुठूनही प्रकाश उसना घेतलेला नाही आहे कुठल्याही डिग्रीचा प्रकाश ह्याच्याकडे नाही आहे तर हा स्वतः एक संशोधनाचं विद्यापीठ आहे ज्यांनी समोर आलेल्या प्रत्येक समस्येला आपलं मानलं एका विज्ञानाच्या तळाशी कुठेतरी माणुसकीची प्रेरणा असते एक कुठेतरी गहिवर असतो पैसे मिळवण्याकरता त्यांनी हे केलं नाही तर पैसे वाचावेत आणि तेही दुसऱ्याचे दुसऱ्याचे याकरता ते या केलं त्याला फार महत्व आहे त्याच्या बोलण्यामध्ये कुठेही असं नव्हतं की मुमिर था दुसऱ्याचं दुःख दर्द त्याला विज्ञानाच्या सहाय्याने कमी करायचं होतं हे त्याचं खरं मोठेपण हा प्रवास अत्यंत तो तुमच्या तुमच्यासमोर आलेला आहे आज प्रशांतसारखी अनेक मुलं हा देश समृद्ध बनवत आहेत पण आपल्याकडे काय माहिती आहे का बहिष्कार टाका एखाद्या गोष्टीवर आमंत्रण कॅन्सल करा याला फार प्रसिद्धी मिळते पण अशा लोकांना आमंत्रण दिलं ते आपण ट्विट करत नाही त्याच्याविषयी आपण बोलत नाही काय माहिती आहे का रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये पैशाचं रूपांतर ज्ञानात होतं इनोव्हेशनमध्ये ज्ञानाचं रूपांतर सॅटिस्फॅक्शनमध्ये होतं समाजामध्ये असं सॅटिस्फॅक्शन वाढावं वा ह्याला ज्याने आपल्या आयुष्याची प्रेरणा मानलं त्या प्रशांत गाडेसारखी मुलं हीच खरी बावीसाव्या भारताची बावीसाव्या शतकातल्या भारताची प्रेरणा आहे थँक यू